बच्चों बड़ो प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल रवी राणा यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत असा आरोप बच्चू कडू यांच्या समर्थकांनी केलाय. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यात प्रहार संघटनेनं आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन केलं आहे. लातूरमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी चौक इथं प्रहारच्या वतीनं बच्चू कडू यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या रवी राणा यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी रवी राणा यांच्या फोटोज जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पाहुयात या आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी, आपण पाहत आहे ते HW न्यूज. मी आहे ते लातूर जिल्ह्यातील लातूर शहरामध्ये. आज आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी. सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या बाबतीत अनेक खलबत गाजत आहेत. त्यामध्ये सध्या जे प्रहार जनशक्ती पक्षाचे बसलेले बच्चू कडू यांच्या विरोधात आमदार असलेले रवी राणांनी आरोप केलेत. आणि खोक्यानंतर वातावरण मात्र महाराष्ट्रातलं खूप तापलेलं दिसतंय. आपल्या सोबत आहेत लातूर जिल्ह्यातले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजाभाऊ चौगुले, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अनेक असंख्य कार्यकर्ते. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल, सध्या जे महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेलं आहे, त्यासोबतच आत्ता जे तुमचं हे आंदोलन होतं, तर काय सांगाल थोडक्यात? हे बघा, मला आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचंय. गेले 8-10 दिवस झाला मी न्यूजच्या माध्यमातून बघतोय. अमरावतीचा बडनेराचा एक आमदार आहे, त्याचं आम्ही नाव घ्यायला देखील म्हणजे हे वाटतं. त्यांनी आमचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री नाम आमदार बच्चू कडू साहेबावर आरोप केला की तुम्ही गुवाहाटीला 50 खोके तुम्ही गुवाहाटीला गेलात आणि तुम्ही गुवाहाटीला गेलात तर तुम्ही 50 खोके घेतलेत असं रवी राणानं बच्चूभाऊवर आरोप केला आहे. पण आरोप करण्याच्या अगोदर त्यांनी पुरावे जवळ ठेवले पाहिजे होते, पण त्या रवी राणाकडे कसल्याही प्रकारचे पुरावे नाहीत. मला सांगा, जर बच्चूभाऊनी जर 50 खोके घेतले असतील तर बाकी सर्व आमदारांनी जे गुवाहाटीला गेले त्यांनी 50 खोके घेतले असतील असं म्हणजे सिद्ध होतोय. पण रवी राणाकडे कसल्याही प्रकारचा पुरावा नाहीये. आणि बच्चूभाऊनी रवी राणाला अल्टिमेट दिलंय की बाबा 1 तारखेपर्यंत तू पुरावे सादर कर. जर मी 50 खोके घेतले तर समजा मला कोण दिलंय? मुख्यमंत्री साहेबांनी दिलंय का उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलंय? हे पुरावे सादर कर असं बच्चूभाऊनी 1 तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे. आणि 1 तारखेपर्यंत जर त्यांनी जर समजा पुरावे जर सादर नाही केले तर बच्चूभाऊनी काही वेगळा निर्णय घेऊ असं भाऊनी सांगितलेलं आहे. तर आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं सर्व आमच्या आज या आंदोलनाला सर्व तालुका अध्यक्ष, सर्व शहरातील पदाधिकारी, विशेषतः आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे चाकूर नगर पंचायतचे नगर अध्यक्ष कपिलजी माकणे आणि पॅनल प्रमुख आमचे गोविंदजी माकणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आम्ही ह्या रवी राणाचा प्रहारच्या वतीनं निषेध म्हणून आज त्यांच्या प्रतिमात्मक त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. आम्ही प्रश्न असा विचारायचा आहे की रवी राणावरती अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तुमच्या कार्यकर्त्याकडून, मात्र तुमच्याही नेत्यावरती एक अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र हे राजकारण हे असं का तापलं जाते आणि पक्षामध्ये आता जसं बच्चू कडूंनी जसं भाजपाला पाठिंबा दिलाय, त्या भाजपाच्याच एका व्यक्तीने किंवा तिथल्या एका नेत्यांनी असा आरोप करणं किती पद योग्य? आता बघा, हे तर म्हणजे आम्हाला जेवढं आम्हाला कळतं तेवढं आम्ही सांगू इच्छितो. कुठंतरी मंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी हे सगळा प्रकार भाऊंच्या विरोधामध्ये षडयंत्र चालू आहे असं आम्हाला म्हणजे वाटतं. पण काही जरी झालं तर हे आम्ही म्हणजे कुठल्याही षडयंत्राला आम्ही भीक घालणार नाही किंवा बच्चूभाऊ भीक घालणार नाही. भाऊंनी सकाळी स्टेटमेंट दिलं आहे, माझी आमदारकी गेली तरी चालेल, पण मी ह्या रवी राणाचं बघणार. त्यांनी पुराव्याने आम्हाला सगळं सादर करावं असं भाऊंनी सांगितलेलं आहे. आपण इथं जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल वगैरे करणार? हो, आम्ही आज माननीय शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक साहेब यांना आम्ही पत्र आणलेलं आहे, त्यांना आम्ही पत्र देखील देणार आहे रवी राणावर गुन्हा दाखल करा म्हणून. नक्कीच पाहिलं तर सध्या राजकारण पेटलेलं आहे. एक आपल्या सामान्य कार्यकर्ता आपण बच्चूभाऊच्या समर्थनामध्ये इथं त्यांचं आंदोलन करतो, काय सांगाल? आज बच्चूभाऊवरती एका आमदारांनी आरोप केले. आमदारांनी गलत हे केलेले आहे. काय तुमची आता काय म्हणजे एकंदरीत भावना आहे? आमची भावना आहे, बच्चूभाऊंची भावना आहे. बच्चूभाऊंनी कोर्ट ह्याच्यावर बसत नाही, त्यावर आम्ही आंदोलन करू. आपण होतो ते लातूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी. इथं सध्या जे बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांमध्ये लागलेला जो वाद आहे, त्या वादावरती जिल्ह्यामध्ये अनेक पडसाद उठत आहेत. अनेक जण जोडोमार आंदोलन असेल किंवा अनेक प्रकारचे आंदोलन करत आहेत, त्यातच इथं लातूरच्या ज्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात होतं, ते आंदोलन होतं जोडोमार आंदोलन रवी राणाच्या विरोधामध्ये.
माझे सहकारी तबगालेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, एचडब्ल्यू न्यूज। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।